नमस्कार बालमित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला जी बोधकथा सांगणार आहे त्या बोधकथेचं नाव आहे भीती। काशी राज्याचा राजा ब्रह्मदेव याला अनेक कलांची आवड होती, तसेच त्याला नौकाविहाराची देखील आवड होती। नौकाविहार म्हणजे काय बरं मित्रांनो? तर नौकेत बसून पाण्यामध्ये किंवा होडीमध्ये बसून पाण्यामध्ये होडी चालवणं। एकदा त्याला नौकाविहाराला जाण्याची तीव्र इच्छा झाली। मग तो आपल्या सर्व नौकर वर्गासह नौकाविहार करण्यास गेला। सर्वांसहित तो एका मोठ्या नावेत म्हणजे होडीत बसला। ही नाव किंवा होडी गंगेच्या प्रवाहाच्या मध्यावर येताच हेलकावे खाऊ लागली। नावेतील एक नौकर खूप घाबरला व नाविकाला म्हणाला, हे नावाड्या, नाव पुन्हा किनाऱ्यावर जाऊ दे, नाव उलटली तर मी मरेल, कारण मला पोहता येत नाही। त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नावाडी नौका चालवत होता। तेव्हा मला वाचवा, मी मरेल, असे नौकर जोरजोरात ओरडू लागला। इतर सर्वांची तसेच खुद्द राजाने त्याची समजूत घातली, परंतु त्याची काही भीती कमी होईना। तेव्हा नौकेतील प्रधान राजाला म्हणाला, महाराज, या माणसाची भीती मी घालवतो, फक्त मला परवानगी द्या। राजाने त्या गोष्टीत संमती दिल्यावर प्रधानाने इतर नौकरांना त्या घाबरलेल्या नौकरास गंगेच्या प्रवाहात फेकून देण्यास सांगितले। त्याप्रमाणे त्याला गंगेत फेकल्यावर पोहता येत नसल्यामुळे तो गटांगळ्या खाऊ लागला। मी बुडतोय, मला वाचवा, असं तो ओरडू लागला। तो खरोखरच बुडत आहे हे पाहिल्यावर प्रधानाने त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा हुकूम दिला। नावेत परत आल्यावर आरडाओरड बंद करून तो एका कोपऱ्यात बसला। तेव्हा हे पाहून राजाने विचारले, काय हो प्रधानजी, आता याची भीती कोठे गेली? तेव्हा प्रधानाने उत्तर दिले, जोपर्यंत तो नावेत होता तोपर्यंत त्याला किनारा सुरक्षित वाटला। तो आता म्हणत असेल की पाण्यात बुडण्यापेक्षा नाव पुष्कळवरी आहे। राजाने प्रधानाच्या युक्तीला दाद दिली आणि त्याचे कौतुकही केले। या गोष्टीतून काय तात्पर्य मिळालं बरं बालमित्रांनो? तर तात्पर्य हे आहे, मोठ्या संकटापुढे लहान संकटाची भीती वाटत नाही। ही गोष्ट आवडली ना तुम्हाला? नक्की आवडली असेल, मला माहीत आहे, मला खात्री आहे। तर धन्यवाद मित्रांनो।